सरकारी यंत्रणेचा एक भाग असलेले आमदार आणि मंत्री कॅशलेस झालेत का हा खरं तर प्रश्न आहे. पण या कॅशलेसच्या निर्णयावर आम्ही काही आमदार खासदार मंत्र्यांशी बातचीत केली त्यावेळी त्यांनी काय म्हटलं आपण जाणून घेऊया. विधानसभेचं जे काय मानधन असेल भत्ता असेल त्याचा वापर आठवड्यातून एकदा बँकचा करतो काढून घेतो जेवढा लागतो. बाकीचा ह्याच्यावर वापर करत नाही. ATM कार्ड आहे, ATM कार्ड वगैरे ह्याचा वापर करत नाही. आम्ही दोघंच मी आणि माझी बायको एवढंच कुटुंब राहत असल्यामुळं माझं खर्चही मर्यादित आहे आणि आठवड्यातून 15 दिवसातून जेवढे लागेल तेवढे पैसे बँकेतून काढतो. आणि नेमकं आबा ज्या वेळेला ही नोटबंदी झाली त्या 50 दिवसात या आता 50 दिवस 2 दिवसात पूर्ण होतील या ह्याच्यात काही अडचणी आल्या का बँकेतनं ह्याच्यातनं पैसे की मिळायला? सगळ्याला ज्या अडचणी येतात त्या मलाही अडचणी येतात. 24,000 जास्त रक्कम काढता येत नाही आणि तेवढी तुम्हाला सफिशियंट पुरेशी असते. पुरेशी करावी लागते कारण डिझेल लागतं तेच डिझेल म्हणा इतर खर्च म्हणा तर त्याच्यामध्ये मर्यादित. मला जरी काही फारशा अडचणी आल्या अडचणी येतात पण इतर लोकांना कष्टकरी लोकांना जेवढ्या अडचणी येतात तेवढ्या मला अडचणी येत नाही. पण एकंदर हा जो कॅशलेस व्यवहाराचा जो निर्णय शासनाने घेतला आहे हा निदान ज्यांच्याकडे ATM कार्ड आहे डेबिट कार्ड आहे त्यांनी तरी करावा असं वाटतं का कॅशवरचा बोजा कमी करण्यासाठी? आता काय पर्याय नाही म्हणून करावा लागतो, करावाच लागेल. पर्यायच नाही तर म्हणून करावाच लागेल. म्हणजे भविष्यात तुम्हाला जरी करायची वेळ आली तर तुम्हाला करावंच लागेल.